नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत दातार पर्वतला. दातार पर्वतला तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही गिरनारला जात असाल तर गिरनारला तुम्ही जाण्यासाठी जुनागडला रेल्वे स्टेशनला तुम्ही उतरता. जुनागड रेल्वे स्टेशनपासून दातारला तुम्हाला यायचं, तिकडनं ऑटो निघतात. तर ऑटोसाठी प्रत्येक माणशी 30 रुपये तुम्हाला घेतले जातील आणि आपल्याबरोबर खूप सारे मेंबर आहेत तर त्यांना भेटूया. क्या बात आहे, जबरदस्त सगळ्यांमध्ये उत्साह आहे. आता दातार पर्वतला आपण जाणार आहे तर चलो आता आपण वरती जाऊया आणि बघूया. चलो लेट्स गो. दातार हिल हे गुजरातमधील जुनागड शहरात स्थित एक पवित्र स्थळ आहे. गिरनार पर्वताच्या अगदी समोर दातार पर्वत आहे. दातार पर्वत हे मुस्लिम आणि हिंदू दोन्ही धर्माच्या भाविकांसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. मंडळी, गिरनारला तुम्ही नक्कीच जात असाल आणि गिरनारला वरती गेल्यानंतर बऱ्याच जणांना दातार पर्वत माहीत पण असेल, वरनं दिसतो आपल्याला तो. तर आत्ता आपण दातार पर्वतपाशी आलेलो आहोत आणि अजून उजाडलं नाही आहे, तुम्ही बघू शकता अजून अंधार आहे. तर आत्ता साधारणतः 6:45 झालेले आहेत आणि आपण जिने चढत आहोत. अशा पायऱ्या आहेत तिकडच्या दातारच्या, म्हणजे तुम्ही बघितलं तर इथे 4 पायऱ्या ज्या छोट्या आहेत आणि याच्यानंतर परत फ्लॅट आहे आणि त्याच्यानंतर परत 3-4 पायऱ्या परत फ्लॅट आहे. असं करत करत वरती आहे. दातार चढायला तुम्हाला शक्यतो 2 तास लागू शकतात, काही जणांना 1.5 तास पण लागेल. अगदीच जे सिनियर सिटीजन असेल, ज्यांना चालायचा त्रास होतो, त्यांना 2.5 तास तो लागू शकतात. तर आता आपण वरती जाऊया. काही जिने चढून गेल्यानंतर आपल्याला एक दर्गा दिसतो. त्या दर्ग्याचे आम्ही दर्शन घेऊन पुढे चालायला लागलो. तर मंडळी, बऱ्यापैकी सूर्य आता वर आलेला आहे. तर आता आपण द्रोणाचार्याचा पहिला फ्लाईट, आपला पहिला व्हिडिओ असेल हा, द्रोणाचार्याला उडवूया आणि बघूया आपला द्रोणाचार्य काय दाखवतोय. तर मंडळी, आता आपण द्रोणाचार्याने सुंदर असं आपल्याला दृश्य दाखवलेलं आहे की किती डेन्स जंगल आहे त्यातनं आपल्याला दिसतंय. आणि आता तुम्ही जर इथे बघाल तर सरळ गेला तुम्हाला इथे समोर डोंगर दिसतोय. त्याच्यावरती एक झेंडा आहे, तिथे नवनाथांची धुनी आहे आणि त्याच्या अलीकडे दातार पर्वत म्हणजे दातारांची गुहा आहे. तिथे ती त्या गुहेपर्यंत आपण जाऊ आणि तिकडनं पूर्णपणे ह्याला वेढा घालून मागच्या साईडने पूर्ण वरती चढायचं आहे. तर बघूया आपल्याला कसं जमतंय. दातार पर्वताला भेट देण्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हा सर्वोत्तम काळ आहे.
दातार पर्वतावर दर्शन घ्यायचे झाल्यास सकाळी 6 ते संध्याकाळी 6 अशी वेळ आहे. तर मंडळी आता आपण जवळ आलो आहोत, तुम्हाला जर इथे दिसलं तर इथे तुम्हाला काही कन्स्ट्रक्शन केलेलं दिसेल. हा पूर्णपणे दाता पर्वत आहे आणि इथे ती गुहा आहे, ते तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि तुम्हाला नवनाथांची धुनी मगाशी जे म्हणलं त्याच्या बाजूने मागच्या साईडने, या डोंगराच्या मागच्या साईडने पूर्ण इकडे करून आणि या साईडला तुम्हाला इथे झेंडा दिसत असेल या टूकवर, तर या झेंड्याच्या इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. बघूया आपण कसं जाता येते, पण इथे तर आपण नक्कीच जाणार आहोत. तर आता बघूया, आणि आता आपण इकडे द्रोणाचार्याला आपण पाठवणार आहोत आणि बघूया आता द्रोणाचार्य आपल्याला काय दाखवत आहेत. मंडळी तुम्ही आता इथे बघितलं तर इथे छोटंसं एक गाव आहे, खाली छोटीशी काही घरं आहे, इथे आपल्याला गोठा दिसतोय, खाली मस्त एकदम गोठ्याचा सुंदर असा वास येतोय शेणाचा, एकदम भारी वाटतं एकदम. हा हा, फुल ऑफ ऑक्सिजन लास्ट, पूर्ण जंगलामध्ये आता आपण. दातार हे पवित्र स्थान त्याच्या 5 दिवसाच्या उर्स उत्सवासाठी लोकप्रिय आहे, जो येथे दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या 5 दिवसाच्या काळात किमान 3,00,000 लोक दातार यात्रेला भेट देतात. उर्सच्या पहिल्या रात्री मुस्लिम चादर देतात आणि हिंदू पूजा करतात. दातार पर्वतावरील गुहेत वर्षभर ठेवलेले सर्व दागिने या रात्री सार्वजनिक प्रदर्शनासाठी बाहेर आणले जातात. तर मित्रांनो, आता आपण बऱ्यापैकी टॉपला आलेलो आहोत. तुम्ही जर बघितलं इथे लोक येताना दिसतात आपल्याला. आपण या डोंगराच्या खालनं आलेलो आहोत आणि पूर्णपणे असं आता वर जायचं आहे. मंडळी तुम्ही इथे बघितलं तर इथे एक छोटासा ट्रॅक टाकलेला आहे यांनी हा, आणि इथे माल आणण्यासाठी वरती ही गाडी बसवलेली आहे. जस्ट एक पुलीच्या सहाय्याने ते वरती ओढतात जेणेकरून इथपर्यंत माल आणता येईल त्यांना आणि इकडनं वर खेचता येईल काय प्रसादासाठी काही लागलं तर. इकडे हा ह्याच्यासाठी यांनी इथे सोय केलेली आहे. तर आता आपण वरती जाऊया आणि दर्शन घेऊया. चला, म्हणजे फायनली आपण पोहोचलेलो आहोत. दातार पर्वत हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. दररोज अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणाचा आनंद लुटतात. दातार शिखरावरून खाली असलेल्या जुनागड शहराचे विहंगम दृश्यही आपल्याला पाहायला मिळू शकते. इथे पुणे यांनी रांग लावलेली आहे दर्शनासाठी. आणि आपण मगाशी जे बघत होतो तिथे आता वर आलो आहोत आपण. क्लास, चला आता आपण रांगेत उभं राहूया, पटापट दर्शन घेऊया आणि पटकन पुढच्या मार्गाला लागूया. चला, आता आपण लाईनमध्ये आहोत आणि हे तुम्ही बघितलं आता पूर्ण कातळ आहे. या पूर्ण कातळाच्या आतमध्ये ही गुहा आहे. दातार टेकडीच्या शिखरावर जमीलशहा दातार यांचा दर्गा आहे, जो 2,779 फूट उंचीवर आहे. जमीलशहा दातारांच्या दर्ग्यापर्यंत जाण्यासाठी साधारणतः 3,500 पायऱ्या आहेत. व या दातार पर्वताला उपला दातार असेही म्हणतात. म्हणजे सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण प्रसाद घेऊया आणि नवनाथांच्या धुनीला जाऊया. चला,
मंडळी आपलं मस्त दर्शन झालेलं आहे आणि आता आपण नवनाथांच्या धुनीकडे चाललेलो आहोत. तर आता बघूया आपला हा प्रवास कसा राहतोय. चलो हे बघ आपल्याला त्या सुळक्यावर जायचंय, तिकडनं पूर्ण फिरून जायचंय. दर्ग्यानंतर पायवाट्याने जात असताना उजव्या बाजूस जर तुम्ही गेले तर येथील नागरीय दगड येथे येणाऱ्या लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला लाथ मारताच त्याच्यातून ढोल ताशांसारखा आवाज येऊ लागतो. तुम्ही दातापुरातला आलात तर दातापुरातपर्यंत तुम्हाला जिने मिळतील, पण तुम्हाला जर नवनाथच्या धुनीपर्यंत जायचं असेल तर तुम्ही तिकडे जिने नाही आहेत. तिकडे पूर्णपणे अशी पायवाट आहे, दऱ्याखोऱ्यातनं जाते ती. मध्ये एक दोन रिस्की पॅच आहेत, ते पण आपण बघूया. हा मस्त इकडनं काय नजारा दिसतोय. आपण जबरदस्त डेन्स जंगलमधनं चाललो आहे. बघा पायवाट कशी आहे, पूर्ण ट्रेकच आहे हा जणू काही. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे. आपल्याकडे 10 वर्षाचा मुलगा आणि 58 वयाचे गृहस्थ आपल्यावर आहेत आणि हे आहेत ते. टाळ्या वाजवलं पाहिजे. काका तुमचं नाव काय? धनंजय भट. क्या बात आहे, म्हणजे फिटनेसला तुम्हाला खरं सलाम आहे, सॅल्यूट ठोकलं पाहिजे की बरेच लोक रिटर्न गेलेले आहेत दातापुरातपासूनच आणि तुम्ही धुनीपर्यंत यायचा निर्णय घेतलेला आहे. जबरदस्त. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे, गिरनारला सुद्धा 10,000 पायऱ्या चढले आणि 10,000 पायऱ्या उतरले, म्हणजे अक्षरशः त्याने सॅल्यूट करण्यासारखं आहे. जबरदस्त एकदम. दर्ग्यापासून पुढील मार्ग वेड्या वाकड्या वरखाली दगडांच्या पायवाटेचा आहे. जीवन जगत असताना आयुष्याच्या मार्गावर भले किती ठेचा लागू देत, किती चढउतार येऊ देत, त्यांना न जुमानता खंबीरपणे पुढे चालत राहणे याची जाणीव नकळत ही भ्रमंती आम्हाला करून देत होती असा भास झाला. तर मित्रांनो, आता आपला पहिला डोंगर आपण क्रॉस करतोय. त्या डोंगराच्या बरोबर मागच्या साईडने आपण चाललेलो आहोत. सगळे मेंबर्स खाली चालेत, आयुष पण आहे तिथे खाली. आणि असं खाली जाऊन पूर्णपणे याला वेढा घालून दुसऱ्या डोंगरावर जायचं आहे. आणि दुसऱ्या डोंगरावर आपली नवनाथांची धुनी आहे, पण हा डोंगर आणि त्या डोंगराच्या मध्ये एक खिंडीचा भाग लागतो. ती खिंड आपल्याला क्रॉस करायची आहे. बघूया आता आपण कसं जातोय. नवनाथ धुनीकडे जाण्यासाठी आपल्याला दातार पर्वतावरून जावे लागते. दातार हे गीर पर्वतरांगेत असल्यामुळे घनदाट जंगलातून निसर्गाचा आस्वाद घेत आपल्याला मार्गक्रमण करावे लागते. सांगितल्याप्रमाणे दातार दर्ग्यापर्यंत व्यवस्थित पायरी मार्ग आहे, त्याच्यामुळे चालण्यास सुखकर वाटते. पण ज्यांना चालण्याची सवय नसेल तर त्यांची दमचक झाल्याशिवाय राहत नाही. तर हा डोंगर संपलेला आहे आणि हा दुसरा डोंगर लागला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी मध्ये खिंड बोललो होतो ही खिंड आहे. हाय, आपल्याकडे बरेच छोटे वांद्र आहेत. हाय. आणि इकडे दरी आहे आणि ह्या साईडला दरी आहे. ह्याच्यामधनं या पॅसेजमधनं जायचं आहे आपल्याला वरती. आणि इकडनं थोडंसं क्लाइम्बचं पॅच आहे, क्लाइम करून मग वरती नंतर आपल्याला धुनी मिळेल. चला. मार्गावर ठिकठिकाणी नवनाथ धुनीकडे जाणाऱ्या दिशादर्शिका रेखाटल्या आहेत. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात या निसर्गाने रचलेल्या पर्वत शृंखलातून चालत आम्ही धुनीजवळ पोहोचत होतो. आता इकडे तुम्ही बघाल तर ही सगळ्यात आपण लास्ट पॉईंटला आलेलो आहोत. इथे वरती धुनी आहे आणि इकडनं हा पूर्ण असा क्लाइम करून जायचं आहे आपल्याला. तर इथे समोर आपल्याला गिरनार दिसतंय, पण धुक्यामुळे दिसत नाही, एकदम पुसट दिसतंय. माहीत नाही कॅमेरामध्ये दिसतंय की नाही, म्हणून इथे जैन टेम्पल दिसतंय. पांढरे पांढरे जे छोटे स्पॉट दिसतात तुम्हाला ते जैन टेम्पल आहे. आणि तिकडनं असं पूर्णपणे जाऊन वरती गिरनारचं टूक दिसतंय जिथे दत्त महाराजांच्या पादुका आहेत. तुम्ही ज्यावेळेस रात्री किंवा सकाळी चढता गिरनार तर तिकडनं बरोबर आपल्या समोर हे हा जो झेंडा आहे वरचा आणि दाता पर्वत आपल्याला दिसतो. चलो आज आपण दाता पर्वतवरनं गिरनारचं दर्शन घेतोय.
चला आता वरती जाऊया. धुनीजवळ पोचल्यावर स्वर्ग अनुभूती झाली. घंटांचा नाद केल्यावर बराच वेळ त्याचा आवाज वातावरणात घुमू लागला हे अभूतपूर्व होतं. काही ठिकाणांवर जाऊन जो अनुभव येतो तो आपण शब्दात मांडू शकत नाही, तो तिथे गेल्यावर प्रत्यक्षात येतो अशी ही जागा आहे. येथील नीरव शांतता मन हरपून टाकते. संत कसे ध्यानमग्न होत असतील हे इथे आल्यावर कळते. येथील वातावरणात एका वेगळ्याच ऊर्जेचा भास होतो. येथील हवेच्या प्रत्येक कणाकणांमध्ये अलग निरंजनाचा वास आहे. आपल्याला येथून अस्तित्वाची दिव्यतेची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. तर मंडई आपण सगळ्यात टॉपवर आलो आहोत आणि इथे नवनाथांची धुनी येते बघूया. त्यामुळे खाली जो झेंडा दिसत होता हा झेंडा आहे आणि पूर्णपणे आपण टॉपवर आलो आहोत. खतरनाक. तुम्ही जर इथे बघाल तर आपल्याला इथे दाता पर्वत दिसतोय. मगाशी आपण तिथे होतो आणि तिकडनं पूर्णपणे ह्या डोंगराच्या मागनं आपण आलो आहोत इकडे. आणि ही ती जागा आहे. तर मित्रांनो, आता मी थोडा इथे बसतो, मेडिटेशन करतो आणि इकडनं आता आपण पहिले द्रोणाचार्य कसे आपल्या दृश्य दाखवतात ते आता बघूया आपण. तर मंडळी आपण आता परतीय प्रवासाला लागलेलो आहे. आता सगळे टीम मेंबर खाली उतरत आहेत आणि आता आपण खाली जाऊया. आता हा इथे मी व्हिडिओ थांबवतोय आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल, दाता पर्वत आणि नवनाथ धुनी आपण दोन्ही बघितलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना प्लीज मी सांगतोय, चॅनल जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण करू एकमेकांना.